नमस्कार. आजचा विषय चालू जमण्याचा ॲप, व्हॉट्स ॲप. ॲपचा जमाना आहे. आज सगळेजण स्मार्टफोन वापरतात, अँड्रॉईड फोन वापरतात. 4,500 का होईना, पण स्मार्टफोन वापरतात. ते स्मार्टफोन आपण जे त्यात जे काही सगळं बघतो, त्याचा वापर करतो, ते याचं माध्यम आहे ॲप. पण मित्रांनो, शेती हा विषय कसा काय मागे राहील? शेतीसाठीसुद्धा कितीतरी ॲप आहेत, याची तुम्हाला कल्पना आहे का? तुमच्या हातात फोन आहे, ते ॲप आहेत, ते वापरा. ते वापरून आपल्या ज्ञानात भर पाडा आणि त्या ज्ञानातून आपल्याला शेती सुलभ आणि शेती उत्पादकता वाढवा. कुठले कुठले आहेत ॲप? मी अनेक ॲप आहेत, तुम्हाला 4-5 ॲपबद्दल मी आत्ता सांगणार आहे. भूजल ॲप, आपल्याला विहिरीतलं पाणी कमी होताना दिसतं, आटताना दिसतं, भरताना दिसतं, ओढ्याचं किंवा डोळ्याने हे दिसतं, पण बोरवेलचं पाणी दिसतं का? बोरवेल पूर्ण आटल्यावरच समजतं की बोर आटली आणि मग आपण परत दुसरी बोर घेऊ किंवा आणखी काय पर्याय शोधतो. तोपर्यंत बरंचसं नुकसान झालेलं असतं. पण आता आपल्याकडे एक ॲप उपलब्ध आहे, भूजल ॲप. आपल्या महाराष्ट्रीयन माणसाने बनवलेलं आहे, पेटंटेड आहे, जगातलं पहिलं पेटंट आहे. काय आहे ते? ते भूजल ॲप तुम्हाला बोरवेलच्या पाण्याची आत्ताची परिस्थिती काय ते सांगतं, अर्ध्या ते एक मिनटात सांगतं. त्यामुळे तुम्हाला एकदा तुम्ही ती लेवल कळली की माझा बोर समजा 200 फूट आहे आणि माझ्याकडे आत्ता 150 फूट पाणी आहे, तर परिस्थिती बरी आहे, अजून मला सुधारायला स्कोप आहे. माझं पाणी आत्ता 180 फूट वर आहे, 20 फूट खाली पाणी राहिलेलं आहे, म्हणजे मला हे पाणी कधी संपेल हे कळणार नाही. हे असं या वॉटर मॅनेजमेंटसाठी, किंवा पावसाळ्यात माझी लेवल एवढी येते, उन्हाळ्यात एवढी येते, म्हणजे माझ्या पाण्यात उपलब्ध पाण्याचं ची लेवल ही जर मला कळली, तर माझं आपोआपच पिकाचं नियोजन मला करता येईल. मग ते अधिक पाणी देणारं पीक घेता येईल, किंवा पाणी वाचवणारं पीक घेता येईल, किंवा आता मला पिण्यासाठी ठेवलं पाहिजे अशी परिस्थिती येईल. म्हणजे ह्या पाण्याचं नियोजन करण्याकरता ह्या ॲपचा चांगला वापर होऊ शकतो. कसा वापरायचं हे आपल्या फोनवर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. गुगल प्ले स्टोअरमधनं ते उपलब्ध आहे. पहिला महिनाभर ते फ्री आहे आणि वर्षभरासाठी फक्त 200 रुपये फी आहे. हे आपण डाउनलोड केलं की बोरवेलचं केसिंग पाईप, त्याला कॅप पाहिजे, मात्र लोखंडी कॅप. ह्या लोखंडावर केसिंग पाईपच्या कॅपवर आवाज करायचा आणि हा मोबाईल बाजूला धरायचा. काही सेकंदासाठी हा मोबाईल जवळ धरला की होतं काय, याचा जो आवाज आहे, साऊंड वेव्ज, ध्वनीच्या लहरी आहेत, त्या पाण्यापर्यंत जातात, त्या परत येतात. हा काही मायक्रोसेकंदाचा टायमिंग असतो, पण हे अंतर कापायला जेवढा वेळ लागला ध्वनीला खाली जाऊन रिफ्लेक्ट होऊन परत यायला, तो मायक्रोसेकंद मोजले जातात आणि त्यावर आधारित हे ॲप सांगतं की बोरवेलचं पाणी किती खोल आहे. हे समजल्यानंतर नियोजन किती सोपं झालं बघा. हे ॲप अगदी साधा मुलगा, 4-5 मुलगासुद्धा हे ॲप वापरू शकतो. आणि ज्यावेळी तुम्ही आम्ही या सगळ्या बोरवेलचा जर आपण हा डाटा घेत राहिलो, तर आपल्याला गावच्या भूजलाची सुद्धा परिस्थिती वेळच्यावेळी कळत राहील आणि तुम्ही किती वेळा हे तुम्ही मोजू शकता वर्षभरामध्ये. आणि हा डाटा त्यांच्या स्टोअरला सेव्ह होतो, वर्षभर तुम्हाला पाहता येतो वर्षभरात किती वेळा हा तुमच्यासाठी उपलब्ध असतो. तर अशा अनेक बोरवेलचा डाटा आपण जर मेंटेन ठेवला, तर त्यावर आधारित आपल्याला गावच्या किंवा अगदी वैयक्तिक भूजलाचं नियोजन करता येईल. त्यामुळे मित्रांनो, हे ॲप स्वस्त, वापरायला सोपं आणि आपला भरपूर नियोजनाचा फायदा करून देणारा आहे. याच्यामध्ये तुम्ही जरूर लक्ष घाला. दुसरं ॲप मला सांगायचं आहे, फुले इरिगेशन शेड्युलर. बघा, आम्हाला जमिनीला पाणी किती द्यायचं हा नेहमी प्रश्न असतो. मी स्वतः एक पेपर प्रेझेंट केला आहे, बरं का, रिसर्च पेपर प्रेझेंट केला आहे की आम्ही ड्रीपचं पाणी वापरतो, ड्रीप वापरतो. हे ड्रीप खरोखर तंत्रज्ञानपूर्वक वापरतो की अंदाज पंचेस? कारण आम्ही पाणी वाचवण्यासाठी ड्रीप लावलेला आहे, परंतु प्रत्यक्षात पाट पाणी पद्धतीने दिलेलं आम्ही किती पाणी देतो आणि ड्रीपने किती पाणी वाचवतो याचा काही हिशोब आपल्याकडे असतो? आपण करतच नाही. पिकाला त्याच्या एका पाण्याची गरज असते, तेवढी तहान तेवढीच गरज असते, त्याचं जेवढं जीवनचक्र तेवढीच गरज असते. उसाला लागणारं पाणी आपण जर दुसऱ्या एखाद्या पिकाला दिलं, सोयाबीनला दिलं, तर सोयाबीन सडून जाईल. तसं प्रत्येक पाण्याची एक गरज आहे.
पण ही गरज आपल्याला समजण्यासाठी, ही गरज कशावर ठरते तर जमिनीतल्या ओल्यावर, ओलाव्यावर ठरते. तो ओलावा कशावर ठरतो? बाष्पीभवनाचा आणि पर्णोत्सर्जन जे आहे, पानातून बाहेर पडणारा बाष्प आहे, त्याच्यावर आहे. मग या सगळ्या याचा अभ्यास आणि कॅल्क्युलेशन करून तुम्हाला आज जमिनीला किंवा पिकाला किती पाणी द्यायचं आहे त्यासाठी तुमचा 3 HP पंप आहे का 5 HP पंप आहे हा किती वेळ चालू ठेवायला पाहिजे, इथपर्यंत ॲक्युरेट सांगणारं ॲप आहे. ते ॲप जगप्रसिद्ध आहे आणि ते ॲप आपल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वॉटर डिपार्टमेंट आहे त्यांनी बनवलेलं आहे आणि याला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. हे ॲप फ्रीमध्ये अवेलेबल आहे. हे वापरायचं कसं? अतिशय सोपी पद्धत आहे. डाउनलोड करा, शेतावर जा. शेतावर गेल्यानंतर तुम्हाला तिथलं तुमच्या शेताची लांबी रुंदी या तिथे माहिती आहे, गाव तालुका पत्ता आहे, शेताची माहिती लिहायची आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. साधी लांबी रुंदी टाका, नंतर तुमच्याकडे बोर आहे, किती बोर आहेत, तुमचा पंप किती HPचा आहे, तुम्ही आत्ता पीक कोणतं लावलेलं आहे, त्या पिकाची लावण्याची तारीख काय आहे, हे ही साधी कुणालाही भरता येणारी ती माहिती आहे आणि फक्त आकडे टाकायचे आहेत. ते सगळं हा हे आकडेवारी टाकली की ती परमनंटली तिथं स्टोअर होते. आणि मग मी तुम्ही 4 दिवसांनी शेतावर गेलात आणि ते तिथे आजची तारीख टाकली तर त्यामध्ये तुम्हाला कळतं की आत्ता मला माझा पंप किती वेळ चालू ठेवायचा आहे. हे कसं घडतं? हे ॲप कसं काय सांगतं? तर जवळपासच्या हवामान केंद्र आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून माहिती, हवामानाची माहिती गोळा करण्याची सोय ऑलरेडी आहे. तुमच्या शेतापासून निअरेस्ट सगळ्यात जवळचं जे हवामान केंद्र आहे त्या हवामान केंद्रावरचे जे रीडिंग्स आहेत त्या कॉम्प्युटरच्या सर्व्हरला, क्लाउडला जमा झालेलं आहे आणि ते क्लाउडची माहिती हे ॲप किंवा हा सर्व्हर कलेक्ट करतो आणि सांगतो की आत्ता बाष्पीभवनाचा वेग एवढा एवढा, वाऱ्याचा वेग एवढा एवढा, त्यामुळे सॉईलचं मॉइश्चर इतके इतके झालेलं आहे आणि त्यावर आधारित आत्ता तुम्हाला इतके लिटर पाणी तुमच्या शेताला दिलं पाहिजे, इथपर्यंत हे ॲप काम करतं. आपण याचा वापर करणार की नाही? हाऊस 80-85% यांनी पाण्याची बचत होते, पाण्याची बचत झाली म्हणजे खताची बचत होते. आणि मागे सांगितल्याप्रमाणे वापसा अवस्था, पिकाची वापसा अवस्था जास्त अधिक काळ मेंटेन राहिली तर अधिकाधिक सुदृढ उत्पादन, उत्पादक उत्पादन उत्तम आणि क्वांटिटी पण, क्वालिटी दोन्ही पण उत्तम राहतात. हे फुले इरिगेशन शेड्युलर हे फ्रीमध्ये उपलब्ध असलेलं हे ॲप आहे. फ्री काय माहिती आहे? कारण याला केंद्र सरकारने निधी दिलेला आहे आणि तसं ॲग्रीमेंट राहुरी कृषी विद्यापीठाचं आणि केंद्र सरकारचं झालेलं आहे की हे पब्लिकसाठी फ्री असेल. फ्री आहे म्हणून याची गुणवत्ता कमी आहे, 0.5%सुद्धा गुणवत्ता कमी नाही. त्यामुळे मित्रांनो, ह्या ॲपचा वापर करून शेतातलं पाणी वाचवा, खतं वाचवा, उत्पादनाचा खर्च वाचवा आणि अधिकाधिक नफा कमवा. आणखी एक ॲप नाही बरं का, पण मला तुम्हाला एका महत्त्वाची माहिती द्यायची आहे जी वेबसाईटवर उपलब्ध आहे. आपलं जमिनीतलं जे भूजल आहे, हे भूजल म्हणजे भारतातलं 66% शेती ही भूजलावर अवलंबून आहे आणि भूजल वेगाने उपसलं जातं आहे. तर भूजलाची अवस्था, भूजल कुठे असतं? तर खडकांमध्ये ज्या भेगा आहेत, त्या भेगा किंवा पोकळ्या आहेत, त्या पोकळ्यांमध्ये हे पाणी साठलेलं असतं. ते कुठून येतं? पावसाचं किंवा नद्या नाल्यांमधनं वाहिलेलं पाणी जे आहे ते जमिनीत मुरून त्याच्यामध्ये येतं. तर या जमिनीखालच्या खडकांचे प्रकार, त्यांची पाणी साठवण्याची क्षमता आणि पाणी कुठे साठवलेलं आहे आणि कुठले खडक अजिबात पाणी साठवण्याच्या लायकीचे नाहीत म्हणजे ते सच्छिद्र नाही, त्यांना भेगा नाहीत, अशा सगळ्या याचं डिटेल अभ्यास करून महाराष्ट्राचं जे भूजल विभाग आहे, भूजल हा स्वतंत्र विभाग आहे, पुण्यामध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि महाराष्ट्रभर जिल्हावाईज त्यांचे ऑफिसेस आहेत. या भूजल खात्याने आपले खडकांचे, महाराष्ट्राचे खडकांचे नकाशे तयार केलेत. ते नकाशे कसे आहेत? तर तुमचा गाव नकाशा जो असतो, तुमचा सर्वे नंबर, गट नंबर या त्यावर हे ठेवलेले आहेत आणि तुमच्या सर्वे नंबर खालचा किंवा गट नंबर खालचा खडक कोणत्या परिस्थितीत आहे, काय काय त्याची गुणवत्ता आहे हे दाखवणारे हे नकाशे आहेत. हे नकाशे सगळ्यांना मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत GSDA ने. याचा वापर कशासाठी होतो? तर आम्ही आमचं बोरला पाणी नाही लागलं तर दुसरा बोर घेतो,
तिसरा बोर घेतो, चौथा खर्च करत राहतो. जर तो खाली सचित्र खडकच नसेल तर पाणी कसं लागेल बोरला? तर हे नकाशे काय सांगतात की कोणत्या भागामध्ये सचित्र खडक आहेत, कोणत्या भागामध्ये पाणी साठलेलं आहे, कोणत्या भागामध्ये पाणी साठवण्यासाठी क्षमता आहे आणि कोणत्या भागामध्ये तुम्ही डोकं आपटलं तरी पाणी जिरणार नाही, साठणार नाही, असे त्याला त्यांनी त्या नकाशामध्ये रंग पण दिलेले आहेत. लाल रंग म्हणजे अजिबात कुठल्याही प्रकारे पाणी याच्यात जिरणार नाही. निळं म्हणजे ऑलरेडी तिथे पाणी आहे आणि पाणी साठवण्यासाठी खूप क्षमता आहे. तपकिरी आणि पिवळा रंगसुद्धा असाच आहे की तुम्हाला ह्या ठिकाणी जर भूजल म्हणजे जमिनीवरचं पाणी जिरवण्यासाठी तुम्ही बंधारे घातले किंवा बोल्डर स्ट्रक्चर केले किंवा चर खोदले, CCT केले, ह्या प्रकारचे जे काही जमिनीवर करायचे जे उपचार आहेत ज्याला ट्रीटमेंट म्हणतो आपण, पाणलोटाच्या उपचार पद्धती या कोणत्या प्रकारे करता येतील याचं तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हे नकाशे उत्तम मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर जसा रिचार्ज झोन आहे म्हणजे पाणी कुठं जिरतं हे सांगणारं जे ठिकाणं आहेत, तसेच हे पाणी आपल्याला कुठे उपलब्ध होणार आहे म्हणजे कुठं विहीर केली किंवा कुठे बोर केलं तर ते तुम्हाला रिचार्ज झोन जिथे आहे हे पण सांगणारे ते नकाशे आहेत. अगदी मराठीत आहेत, इंग्लिशमध्ये आहेत. या नकाशांचा वापर करून आपण पाणलोट उपचार, आपल्या शेतातले उपचार किंवा आपल्याला विहीर घ्यायची असेल किंवा बोरवेल घ्यायची असेल त्याचं प्राथमिक मार्गदर्शन करण्यासाठी ह्या नकाशांचा उत्तम उपयोग होतो. त्यामुळे मला असं वाटतं गावातल्या प्रत्येकाने हा हे नकाशे समजून घेतले तर भूजल समजणे आणि त्यावर आधारित भूजल पावसाचं पाणी जिरवण्यासाठीचं नियोजन करणे हे शक्य आहे. आणखी एका महत्त्वाच्या ॲपविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे की सॉईल टेस्टिंग आणि वॉटर टेस्टिंग. मित्रांनो, आपण पाण्याचं सॅम्पल किंवा सॉईल सॅम्पल एक टेस्ट करायला गेलो आणि त्याचं एक पॅरामीटर जर चेक करायचं असेल तर आपल्याला ते सॅम्पल काढणे, सॅम्पल बरोबर आला की नाही आणि नंतर तो पॅक करून लॅबला घेऊन जाणे, नंतर त्यांच्या वेळेनुसार ते आपल्याला ते त्याचे रिझल्ट सांगतात आणि त्याचा खर्चही खूप येतो. परंतु आनंदाची बातमी अशी आहे की बेंगलोरमध्ये असलेल्या एका NGO, इंटरनॅशनल NGO आहे, त्या NGO अशी एक किट डेव्हलप केलेली आहे की जी किट आपल्याला शेतावरच साध्यात साध्या माणसाला ते वॉटर सॅम्पल किंवा सॉईल सॅम्पल टेस्ट करता येतील. आपल्याकडे एक अँड्रॉईड फोन पाहिजे आणि ते टेस्टिंगसाठी एक ट्रेनिंग घ्यावं लागेल 1 तासाचं, ते जर असेल की तुम्हाला हे ॲप वापरता येतं. 10,000 रुपयांमध्ये ही किट उपलब्ध आहे आणि ह्याच्यामध्ये 500 सॅम्पल आपल्याला चेक करता येतात. ही किट IIT Chennai अप्रूव्ह केलेली आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशन जे आहे त्यांनी पण ही किट अप्रूव्ह केलेली आहे. भारतातल्या कुठल्याही स्टँडर्ड लॅबमध्ये जे रिझल्ट असतात किंवा ज्या प्रकारचं दर्जा आहे तोच दर्जा ह्या किटमध्ये आहे, परंतु अतिशय स्वस्त त्यांनी किट उपलब्ध करून दिली आहे. ह्या किटच्या माध्यमातून आपल्याला पिण्याचं पाणी, त्याच्यात असलेले क्षार, त्याच्यात असलेले इतर घटक, त्याच्यात असलेले प्रदूषण, यापैकी काहीही म्हणजे ज्याला आपण केमिस्ट्री, वॉटर केमिस्ट्री म्हणतो, ते टेस्ट करता येते. त्याचबरोबर आपल्याला ह्याच किटमधनं आपल्याला सॉईल म्हणजे जमिनीचे सुद्धा सगळ्या प्रकारचे टेस्ट करता येतात. याच्यामध्ये आयर्न म्हणजे मायक्रोन्युट्रियंट्स असतील किंवा मुख्य खतांचं जे आहे NPK, हे सगळं आपल्याला चेक, सगळे घटक चेक करता येतात. त्याचबरोबर त्याच्यातले प्रदूषित घटक असतील तर ते सुद्धा मेजर करण्याचे, म्हणजे किती आहे, किती पर्सेंटेज आहे, हे कोणते आहेत आणि किती पर्सेंट आहे, हे सुद्धा चेक करण्याची त्याच्यामध्ये सोय आहे. त्यामुळे ही जी किट आहे ही किट आपल्याला वरदान आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला रसायनशास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे असं नाही, जीवशास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे असं नाही. मोबाईल फोनवर जे त्याचे ट्रेनिंग आहे ते द्रावणाचा फोटो निघाला की मोबाईलच स्वतः कम्पेअर करतो, तुलना करतो आणि त्या रंगाप्रमाणे त्यामध्ये किती टक्के लोह आहे, किती टक्के नायट्रोजन आहे हे सांगतो आणि ही सगळी माहिती ही ॲपमध्ये जमा होते. ही किट जी डेव्हलप केली आहे ती फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट मॉनिटरिंग या संस्थेने केली आहे. FFEM या नावाने ती इंटरनेटवर आहे, हे ॲप अवेलेबल आहे आणि तुमच्या ह्या ज्या सगळ्या टेस्टिंगचं लोकेशन, वेळ, डेट आणि याचे रिझल्ट्स हे एका ठिकाणी तुम्हाला कलेक्ट होतात, त्या ॲपवर कलेक्ट होतात आणि तुम्हाला कधीही ते पाहायला उपलब्ध असतात. ते ॲप तुम्हाला फ्री, मोफत वापरायला उपलब्ध आहे
कारण ही कीट तुम्ही कीटची किंमत मोजताय, तर ह्या प्रकारे तुम्ही तुम्ही विकत आणलेली खतंसुद्धा या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे पर्सेंटेज आहे का, नायट्रोजनचं पर्सेंटेज तेवढं आहे का, पोटॅशियमचं तेवढं आहे का, हे सुद्धा त्यातनं टेस्ट करू शकता. त्यामुळे मित्रांनो, ह्या किटचा वापर करून आपल्याला सॉईल केमिस्ट्री, वॉटर केमिस्ट्री समजून घेत आपले तोटे आणि फायदे कशात आहेत आणि आपल्याला काय ट्रीटमेंट केली पाहिजे, कारण आपल्या मातीमध्ये हे अन्न घटक कमी आहेत हे आपल्याला किटच्या माध्यमातून समजलं, तर तेच एक्झॅक्ट आपल्याला खताच्या मार्फत देता येतील. नाहीतर अन्यथा आपण काय करतो, खतं मागून खतं टाकत राहतो, पीक येत नाही, उलट पीक आणखी नाचतं. कारण त्याच्यामध्ये जर ऑलरेडी पोटॅशियम असेल आणि तुम्ही आणखी पोटॅशियम ओतलं आणि इतर घटक गेले नाही तर पीक तेवढी सुदृढता दाखवत नाही. त्याच्यामुळे एक्झॅक्ट कोणतं खत किती प्रमाणात द्यायला पाहिजे आणि पाणी आपलं सुदृढ आहे की नाही हे समजलं तर आपल्याला शेतीची उत्पादकता वाढवता येते आणि त्याच्यासाठी हे किट अतिशय उपयुक्त असं एक किट आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचे याविषयी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर कळवा.